शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड या ठिकाणी शिल्पनिदेशक विसंद्रे या पदावर कार्य करत आहे। आज या ठिकाणी आपण कालच्या लेक्चर मध्ये जे काही रेक्टिफायर आणि त्यांचे दोन प्रकार अभ्यासले त्यामध्ये मोटर जनरेटर सेट म्हणजे एमजी सेट या एमजी सेटची आपण रचना कार्यपद्धती त्याचे फायदे तोटे यांचा अभ्यास केला। त्याचप्रमाणे मागील लेक्चर मध्ये आपण दुसरा एक रेक्टिफायर अभ्यासला तो म्हणजे रोटरी कन्व्हर्टर। या रोटरी कन्व्हर्टरची पण आपण रचना कार्यपद्धती आणि फायदे तोट्यांची माहिती बघितल्यानंतर आज आपल्याला तिसरा जो रेक्टिफायर अभ्यासायचा आहे तो म्हणजे मर्क्युरी आर्क रेक्टिफायर। या मर्क्युरी आर्क रेक्टिफायरची आज आपण माहिती बघणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी मी आकृती काढतो त्याच्यावरनं आपल्याला ही माहिती समजून घेणं सोपं जाईल। हा एनोड म्हणून कार्य करतो। यामध्ये हा जो निर्वाह केलेला
ग्लास बल्ब असतो याच्यामध्ये पाण्याची वाफ असते आणि अशा पद्धतीने याला एक लोड जोडलेला असतो। तर या मर्क्युरी आर 55 ची जी रचना आहे ती रचना या ठिकाणी आपण दाखवलेली आहे। आता याचे कार्य पद्धती याविषयी आपण माहिती करणार आहोत। ज्यावेळेस आपण हा ट्रान्सफॉर्मर सुरू करतो त्यावेळेस त्याच्या प्रायमरीला एसी सप्लाय मिळतो आणि त्यामुळे म्युच्युअल इंडक्शनच्या तत्त्वानुसार सेकंडरी मध्ये सुद्धा हा एसी सप्लाय तयार झालेला असतो। हा जो एसी सप्लाय आहे हा एनोडला या ठिकाणी दिला गेलेला आहे। त्याचप्रमाणे कॅथोड पाऱ्याला हा दिला गेलेला आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी पहिल्या आलेखामध्ये जे काही आपण इनपुट केलेला आहे हे इनपुट पूर्ण सायकल या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। ज्यावेळेस या ठिकाणी सुरुवातीला पहिल्या हाफ सायकल मध्ये इथून दिलेला सप्लाय पॉझिटिव्ह असतो किंवा फेज असतो तो एनोडला जातो, या ठिकाणचा निगेटिव्ह या ठिकाणी मर्क्युरीकडे जातो। अशा पद्धतीने हे दोन्हीही जे काही एनोड आणि कॅथोड आहे त्यांना त्यांच्या पॉझिटिव्ह प्रमाणे सप्लाय मिळतो आणि त्यामुळे पहिल्या हाफ सायकल मध्ये या ठिकाणी विद्युत प्रवाह त्याचं वहन होतं आणि या आकृतीत दाखवल्याप्रमाणे पहिल्या हाफ सायकलचं जे आउटपुट आहे हे आउटपुट आपल्याला मिळतं। हे कशा पद्धतीने होतं तर पाण्याची जी वाफ असते ही या ठिकाणी निगेटिव्ह असते, पाण्याची जे आयन्स असतात पाण्याची जी वाफ असते त्याचं उत्सर्जन झालेलं असतं ते निगेटिव्ह असतात आणि ते एनोड हा पॉझिटिव्ह चार्ज झाले असल्यामुळे त्या एनोडकडे आकर्षित जातात आणि त्यामुळे या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं वहन झाल्यामुळे पहिल्या हाफ सायकलला विद्युत प्रवाह हा वाहू लागतो। पण ज्यावेळेस पुढच्या हाफ सायकलला याची पॉलॅरिटी बदलते त्यावेळेस विरुद्ध पॉलॅरिटी मिळाल्यामुळे यामध्ये जी काही सायकल आहे या सायकलचं वहन होत नाही आणि अशा वेळी ही जी दुसरी सायकल आहे या दुसऱ्या सायकलला कुठल्याही प्रकारे करंट वाहत नाही म्हणजे त्यावेळेस प्रवाहाची दिशा बदलते। त्यावेळेस हा या ठिकाणी विद्युत प्रवाहाची जी इलेक्ट्रॉन्स आहे हे वहनाचं कार्य स्टॉप करतो, थांबवतो, उलट दिशेने त्याच्यामधून विद्युत प्रवाह वाहू शकत नाही। अशा पद्धतीने एका सायकलला या ठिकाणी कंडक्टरचं काम करतो आणि दुसऱ्या सायकलला तो रेजिस्टन्स प्रमाणे कार्य करतो। अशा पद्धतीने यामध्ये या मर्क्युरी आर 55 मध्ये विद्युत प्रवाह फक्त एकाच दिशेने वाहतो, विरुद्ध दिशेने वाहू शकत नाही।